हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंडं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीराम शरणं। कृष्णाय वासुदेवाय परणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की। आज प्रथमं वाक्य दुत्पन्नाम सुखदेव म्हणतात वसुदेवाचं वचन ऐकल्यानंतर नंदराजा मथुरेला जायला मथुरेहून गोकुळात जायला निघाले असताना त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालं। आता या विषयामध्ये सुखदेव राजाला भयनिवृत्ती उपाय सांगताय। पहा सगळ्या श्रोत्यांच्या कामाचा भयनिवृत्ती उपाय। आपल्या मनामध्ये जे भय निर्माण होतं कोणत्याही गोष्टीचं वा कसं घडेल माझा मुलगा मोठा होईल का नाही चांगली नोकरी हे असं भय निर्माण होत राहतं आणि या भयानं शरीरातलं तेज नष्ट होतं। तर नंदराजाच्या मनात काय भय आलं की याने सांगितलं की गोकुळात उत्पात होतील। आता हा रस्त्याने चालला आहे बैलगाडीमध्ये बसलेला आहे नौकर बैलगाडी हाकलतोय पण नंदराजाच्या डोक्यामध्ये गोकुळात काय घडेल याचं भय निर्माण झालं। पण
नंद पथिनाम, नंद रस्त्याने मार्गाने चालत असताना वसुदेवाच्या वचनानं भयभीत झालेला नंद मार्गामध्ये मार्ग आक्रमण करताना क्षीण शक्ती झाला की काय घडेल, म्हणजे माणसाची शक्ती भयानं क्षीण होते लक्षात ठेवा, म्हणून भयाची निवृत्ती झाली पाहिजे. गाडी चालली आहे, वसुदेवाच्या शब्दाचा विचार करतो आहे, कंसाचं भय निर्माण झालेलं आहे, मथुरा नगरीपासून मार्ग सोडलेला आहे. व ते म्हणाले, वसुदेव खोटं बोलणार नाही, उत्पाद केवळ निमित्त नाही, तो असत्यवादी नाही आहे, वसुदेव सत्यवादी आहे, त्याचं वचन खरं होईल. आणि नंद राजा भयानं आक्रमित झालेले गोकुळाकडे जायला लागले. पण जाता जाता नंद राजाच्या लक्षात आलं, हा सत्यवादी वसुदेव सारखं हरिशरणम म्हणतो, म्हणजे याचं भय हरीला शरण गेल्यावर नष्ट होतं हे नंदाच्या लक्षात आलं. आणि नंदराजाने गाडीमध्ये हरिशरणम हरिशरणम जन्म मरण निवारणम, काय उपाय आहे भयाच्या निवृत्तीकरता, हरिशरणम. मग सद्गुरू तुम्हाला काय सांगतो, अरे रामावर सोपवा ना, रामावर सोपवा ना, रामावर सोपवा ना. पण आपल्याला वाटतं काही मंत्र, अरे हरिशरणम, त्याला शरण जा. कारण सगळ्या जगाचं भय दूर करणारा भवभय हरणम, सगळ्या भवाला दूर करणारा असा भगवान हरिशरणम. भगवतीला सुद्धा तसंच हवं आहे, शरणागत दीनार्थ परित्राय परायणे सर्वस्यात हरे देवी नारायणे नमोस्ते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरिशरणम हरिशरणम जन्म मरण निवारणम, सगळ्या भयाच्या निवृत्तीकरता उपाय शुकदेव राजा परीक्षिताला सांगताय, हरिशरणम. भगवंताला शरण जा, भय निर्माण झालं कारण होतं संसारात भय, होत नाही असं नाही, हरिशरणम हरिशरणम हरिशरणम. आणि या संसारातल्या भयापेक्षा आपलं जे मरण आहे त्याचं जे भय आहे, सगळ्यांना भय झालं आहे, आता त्या भयाकरता सुद्धा त्याचंच नाव घ्या, गोळी तर टाका तो पोटामध्ये शुगरची, पण औषधम जाह्नवी तो वैद्यो नारायण हरी, त्यालाच शरण जा. आणि म्हणून सगळ्यांनी घरामध्ये सामुदायिक प्रार्थना करणं आवश्यक असतं. पाच मी ज्याप्रमाणे सगळे एकत्र जेवतात त्या दिवशी कसा आनंद येतो, आज जरा बरं वाटलं, तसं सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे ना. पण आपले धोतरे इकडे तिकडे जाऊन उपासना करते, पण बापाजवळ आईजवळ बसायला त्यांना लाज वाटते. पहा तुम्ही, साडूच्या घरी जाऊन उपासना करते मग लोक हनुमान चालीसा रामरक्षा, आणि घरी बापाजवळ बसायला तयार नाही म्हणतात. साडू आशीर्वाद देऊ शकत नाही, बाप आशीर्वाद देऊ शकतो, फायदा कुठे येते बा. बरं मग आपले पोरं ऐकत का नाही, आपणही आपल्या बापाचं ऐकलं नव्हतं, त्याचा सूड आहे हा, का ऐकत नाही आहे, तर आपणही आपल्या बापाचं ऐकलं नाही. धुंदवतो धुंद तुझा दरबार, परंपरा लागते. आता याच्याकरता काय करायचं, पुन्हा प्रश्न आहे तुमचा, दारी शरणम त्याला शरण द्या. कोणाची पत्नी ऐकत नाही, कोणाचा नवरा ऐकत नाही, कोणाचे पोरं ऐकत नाही, कोणाचं काही ऐकत नाही, हरिशरण. म्हणून स्मरण करा, वचनावर लक्ष दिलं आणि नंद राजाचे प्राण निघायला पाहत होते, कासावीस होत होता की काय घडेल काय घडेल, पण तोंडातून हरिशरणम निघाल्यानंतर निर्भय झाला. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता इकडे योजनाकारांनी असं लिहिलंय की वाक्याचा नंदराजाच्या मर्मावर घात झाला होता, किंवा घात होतील त्याचा घात होऊन गेला, आणि त्यामुळं नंदराजा वात्सल्यहीन झाला.
पण जसं जसं भगवंताचं भय भगवंताचं स्मरण करू लागला तसं जसं भय दूर होऊ लागलं, एवं मांतरम भयम निवृत्त्यम, काय सांगितलं त्यांनी, भय दूर करण्याकरता दुसरं काही नाही, मग गाडीत बसल्या बसल्या डोळे मिटून स्मरण करू लागला, आधी डोळे उघडे ठेवले आणि जसं डोळे मिटून स्मरण केलं तसं भय नष्ट होऊन गेलं। भव भय हरणम, कंसानं उपद्रव द्यायला तस्मयी तनुम दुर्जरा, आज शुक्लापर्यंत हे दुर्जन लोक जे असताना ते जगाला कोणत्याही प्रकारे भय देतात। काही कंसानं पाठवलेली पुतना ही बालकांना मारणारी होती म्हणून ती फिरू लागली। पुतना शासक आहे म्हणजे राजाची आहे ती, आणि कोणता राजा तर कंसानं। काय करायला पाठवलं होतं, पुतना ही स्त्री स्त्री जातीची असल्यावर बालकांवर स्नेह करेल आणि स्नेहानं प्रेमानं त्यांना मारेल म्हणून कंसाने तिला पाठवलेलं आहे। आधी पहा तुम्ही मुंबई पुणे कलकत्ता आपलं जळगाव अशा काही स्त्रिया आहेत की मुलांशी गोडगोड बोलतात, त्यांना खाऊ घालता आलताल तुझी आईजवळ घेऊन जाते, गुंगीचं औषध देऊन टाकतात, स्टेशनवर घेऊन जातात, दुसऱ्या गावाला घेऊन जातात, अशा पुतना अजून आहे। पूर्वी काय व्हायचं, दारापुढे म्हातारे बसले लोक, ए बाई काय हाल लावते त्या पोराला, खरं तिकडे आता कोणी अडकतच नाही, जो तो मोबाईलच खेळत बसतो दारापुढे, इंटरनेट थेट इंटरनेट, मग नातू गेल्यावर पळतो, का बुवा कोणत्या दिशेला सापडेल, म्हटलं तू काय गेलं, नातू खेळत होता त्या, म्हणे मी मोबाईल खेळत होतो, द्या दारापुढे आजोबा आजीचं बसण्याचं कारण काय, लोकांना खटकलं पाहिजे, हे लक्ष द्या। पूर्वी म्हातारे लोक म्हणायचे, कोण आहे रे काय भीक मागतो, चल चल पुढे खरं असं बोलायचे लोक, आता कोणीच बोलत नाही, कारण कोणालाच काही गरज राहिली नाही, जो तो आपल्या धुंदीमध्ये मग्न आहे। म्हणून ते म्हणतात अशी ही पुतना पुतना ही अन्य स्त्रियांसमान कोमल हृदय नव्हती। पुतना जी होती ती अनेक स्त्रियांच्या समान कोमल हृदय नव्हती, क्रूर आणि क्रूर होती, आणि त्यामुळे कंसानं इलाना बालकांना मारायला पाठवलं। जात कर्मादी संस्कार पवित्र झालेले वैदिक कर्मात, आता ज्या मुलांवर देवाचे संस्कार झाले अशा मुलांना पुतना मारू देत नाही, म्हणून आपण पाचव्या दिवशी लहान मुलाच्या हाताला किंवा गळ्याला ज्योती बांधतो, पण ती हल्ली इमिटेशन आईला चालत नाही, आईच कोणती आहे इमिटेशन इंटरनॅशनल, त्यामुळे मुलं, आता तुम्ही मुंबईचं ऐकलं ना, त्या आई आणि बाप नोकरीला जात होता, त्या मुलाने काय केलं, एक दिवशी फास लावून गेलो, श्रीमंत मोठा अधिकारी माणूस होता, आई ही बालकांच्या रक्षणाकरताच आहे। बऱ्याच श्रीमंत लोकांची मुलं दास्या सांभाळतात, आई सांभाळायला तयार नाही आहे, ती म्हणते मला मीटिंग आहे क्लब, तिला अहो मुलं झाल्यानंतर नातू सांभाळायचे ना, घर सांभाळायलाच कोणी तयार नाही। म्हणून ही पुतना, पुतना नयती ती पुतना, ती पवित्र नाही आहे, म्हणून पुतना बालकांना मारते आहे। आता बालघातिनी, दुसरं काय आहे, बालकांचं घात करते। काही काही स्त्रियांची नजर वाईट असते, चांगल्या बालकाला पाहिलं ना की लगेच तिची अशी नजर होते, कसा यायला मिळाला, आपला कसा आहे रोकडोबा, हा कसा आहे गुर्जरालेला नंदा, जेव विघटिंग। म्हणून देवतांना देवतांचं नाव घेतलं की रक्षण होतं। पुतना बालकांना मारण्याची शक्ती
भगवंतानं तिला दिलेली होती आणि ती 3 वर्षाच्या आतले बालक मारू शकत होती. या 3 गुणांच्या ठिकाणी पूतनेला रुकावट नव्हती. ती सात्विक नगरीमध्ये घुसली. कोणते? गोकुळ म्हणजे सात्विक नगरी, मथुरा म्हणजे राजसी नगरी. आणि तमोगुणाच्या गोष्टी करू लागली. केवळ नगरामध्ये जाऊन तिला यांच्या गायींचे बछडे सुद्धा नाश करायचे होते. हे पहा, गोवंश सुद्धा नष्ट करायचा होता. आचार्य म्हणतात अग्निश्लोक अवतरणम न यत्र हा, या श्लोकामध्ये सांगितलंय, जिथे मनुष्य आपल्या रक्षणाकरता कर्मानुसार स्वशब्द वापरतो, धर्माने कर्म करायला सांगितलंय आणि कर्माने अधर्म नाश होतो. म्हणून देवदिकांना पोषण करण्याकरता सुद्धा भगवान वर्णन, जसं सप्तमस्कंदामध्ये 2-4-15 श्लोकापर्यंत प्रल्हादाला जो जो त्रास होत होता तो हिरण्यकश्यपूनं विचारला की अरे तुला होणारा त्रास तू सहन कसा करतो? म्हणे बाबा, श्रवणम कीर्तनम, मी देवाचं गुणगान ऐकतो आणि भजन करतो, त्यामुळे मला हा त्रास सहन होतो. म्हणून आईने काय करायला पाहिजे, आपल्या बालकांच्या रक्षणाकरता देवाचं गुणगान घरात झोपवताय बालकाला, जेवू घालताय, त्यावेळेला देवाचं गुणगान गायलं पाहिजे. गोविंद गोपाल गाते चलो, मन विषय विकारो से हटाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो. आता पहा तुम्ही, आई गुणगुणते पण दुसरेच गाणे. शिवाजी राजांना आईसाहेबांनी, जिजाऊंनी वीर माता वीर पुरुष यांचे गाणे गायले. निज निज शिवबा नाही, उठ उठ शिवबा, अन्याय होतो बघ, या अन्यायाला रोखण्याकरता तू राजा हो. म्हणून अजूनही बऱ्याच माता येताना आमच्याकडे, आमचा मुलगा एवढा दादा साहेब झाला पण अजून त्याला काही उत्पन्न नाही. म्हटलं का बा पगार काय साहेब आहे? म्हणजे मामलेदार. म्हटलं मामलेदार पगार नाही, पगार तर आहे पण वरचं नाही भेटत, असं आई विचारते आलेली, कारण तिने बाकी त्यांचं पाहिलेलं असतं ना. आमच्याकडे साधा बोळा आहे, म्हणजे जो सत्याने चालतो त्याला सुद्धा लोक असं करतो, कुंडले घेऊन येतात आई. मग यांना काही समजत नाही, आपण ते दगडबुवाकडे जाऊ. म्हटलं जाय दगडाकडे, एक दिवशी दगडच पडेल डोक्यात. हे असे लोक झाले. वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये सुद्धा आपण जे ऐकलेलं आहे, राक्षसांचा नाश करण्याकरता रघुनाथाचं चरित्र पवित्र आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरम पुंसा महापातक नाशनम. ज्या वेळेला आपण रघुनाथाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र हे श्रवण करतो, तेव्हा त्या पातकांचा नाश होतो. म्हणून बाईने, आईने रामरक्षा स्वतः मुखोद्गत करावी, बालकाला रक्षा लावावी आणि बालकाचं रक्षण करावं. या ज्या राक्षसी नाही, श्रवण करून, जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, किंवा आपण आपल्या मुलाला जर रामरक्षा शिकवली तर येणारी सून जी आहे ती सुद्धा रामरक्षणच उधरून जाईल. तरुणो रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो, भगवान कसे आहे, तरुण आहे, तसा तुमचा मुलगा ठसठस दिसेल, तरुण होईल आणि त्याला सीताज माळ घालेल. लोक म्हणताना चांगली मुलगी आली पाहिजे, त्याच्याकरता काही सांगा, काही सांगा ना, रामाला हाक मारा, कृष्णाला हाक मारा, सोपी नाही, त्याचं काय खरं आहे. म्हणून ते म्हणतात भगवंताचं स्मरण, नामग्रहण करणं हेच राक्षसांचा नाश करणं आहे. ज्याप्रमाणे बाहेरचे राक्षस नाश होतात
भगवंताच्या नामानं, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे राक्षस आहे, कामक्रोधादिक राक्षस मरदोनी, रामाची आरती, देहं भाव रावण निउठोनी, जय देव जय देव जय निज बोधाया रामा, आत्माया रामा, परमार्थ आरती भावार्थ आरती परिपूर्ण कामा, जय देव जय। अशा प्रकार वेदामध्ये असं सांगितलंय, जेवढे गुरुजी लोक पूजा करता ना, ते पूजा झाल्यावर एक श्लोक म्हणतात, यस्य स्मृत्या जन नमो उक्त्या तपो यज्ञम क्रियाधु न्यूनम संप्रदाम याति सद्यो वंदे तमुच्छदम। याचा अर्थ असा आहे की सगळ्या पापाचा नाश झाला पाहिजे। या राक्षसांच्या संबंधी हे जे राक्षस आहेत, आपल्या मनावर आपल्या चित्तावर लोभ रूपी राक्षस बुद्धीवर आक्रमण करतो, लोभ रूपी राक्षस बुद्धीवर आक्रमण करतो आणि कामरूपी राक्षस चित्तावर आक्रमण करतो, आणि क्रोध जो आहे तो मनावर येतो, मन थोडस दुखलं की क्रोध आला, म्हणून मनावर क्रोध, चित्तावर काम आणि बुद्धीवर लोभ। कसा लोभ असतो? माणूस काम करून घेतो, पण काम करून गेल्यावर सुद्धा मजुरी कमी दिली पाहिजे असं नाही, ज्याने जे काम केलंय काळ काय चाललाय त्याप्रमाणे द्यावं लागतं। आणि कुठेही द्वेष उभारणी करायचा, जे काय आहे ते गोड वाक्यामध्ये संपवावं, कडू वाक्याने क्लेश निर्माण होतो, म्हणून राक्षसांना मारण्याकरता या गोकुळातले लोक भगवान जन्माला आल्यापासून गोविंद गोपाल गात होते, म्हणून पुतना एका फटक्यात नष्ट पावली, देवाच्याच घरी गेली ती, कारण देव जन्माला आल्यापासून सगळे लोक भगवंताचं गुणगान गात होते आणि भगवंताचं गुणगान गाणून ते निर्भय झाले होते, त्यांच्या मनामध्ये भय उरलेलं नव्हतं। इकडे वेद म्हणणारे ब्राह्मण गावामध्ये वेद म्हणत होते, मंदिरामध्ये पूजा अर्चा चाललेली होती आणि त्यामुळे गोकुळाची शुद्धी पूर्ण होती। गोकुळामध्ये आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिभौतिक हे तिन्ही उत्तर उत्तर चालले होते। मंदिरामध्ये जी दोन वेळा तीन वेळा आरती होते, त्या आरतीनं दृष्ट प्रदूषण नष्ट होतं, म्हणून घरामध्ये सुद्धा संध्याकाळी मुलांनी बाळांनी स्त्रियांनी आरती करणं आवश्यक असतं। घरातला जो विपरीत परिणाम आहे तो विपरीत परिणाम नष्ट होतो, म्हणून भगवान विद्यमान प्रगट झाले आणि गोकुळामध्ये भक्तिमार्ग स्थापन केला। सकल विघ्नांचा दोष जो आहे तो परमात्म्याच्या नावानं जातो, म्हणून श्रवण भक्तीद्वारा वेदामध्ये मंत्र आहे, रक्षोहणम बालगहनम, आपलं पण आईसाहेबांचं स्तोत्र आहे, रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके, हरिके विपदा हर्ष मंगल कारिके, हर्ष मंगल दक्षेच हर्ष मंगल दायिके। सगळं मंगल मंगल करणारी भगवती आहे, म्हणून आचार्य म्हणतात स्वशब्दाचं स्पष्टीकरण करत असताना ते सांगतात, राक्षसाधिकांच्या आणि दुष्ट वृत्तीचा मंत्राच्या द्वारानं नाश होतो, म्हणून मंत्र काय करतात तर वातावरण शुद्ध करतात। देऊ शांतिरंदर शग्नो शांते पृथ्वी शांतिराप शांतिरोख दया शांते वनस्पत या शांतिर, आणि दृष्टपणाचा प्रभाव कमी होतो। वल्लभाचार्य म्हणचं मताने असं आहे, श्रवणाचे नऊ प्रकार नऊ विध भक्ती सांगितलेली आहे, म्हणून त्या भक्तीच्या योगानं मनुष्य आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचला तर भाग्यच आहे, पण सहा भक्ती श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णु पादसेवनम इथपर्यंत जरी पोहोचला तरी त्याच्या दुष्ट शक्तींचा नाश होतो। एवं तस्या सर्वोपद्रकम, अशा प्रकारे पुतनाचा उपद्रव गोकुळामध्ये झाला नाही, कारण सगळे लोक भगवंताला शरण गेलेले होते आणि आनंद उत्सव झालेला होता सगळीकडे, जन्माला आले त्याच दिवसाचा उत्सव,
नवमीला उत्सव सुरू झाला. नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशीला नंदराजा मथुरेत आले आणि चतुर्दशाला पुतना तिथे बसले आणि दिला दणका भगवंताने मावशीला. गतप्राण म्हणून पुतना गोकुळाच्या समीप आल्यानंतर तिची शक्ती हळूहळू क्षीण होत होती. म्हणजे केवढा गोकुळाचा प्रभाव, शक्ती क्षीण होत होती. आता तिला का चक्कर येत होते, का ब्लड प्रेशर वाढलं होतं, ते डॉक्टर झाले, पण तिची शक्ती क्षीण होती. जसं एखाद्या बाईचा भाऊ मरतो किंवा मुलगा जातो तर ती त्याला पाहीपर्यंत तर जोरात जाते, पण त्याला पाहिलं प्रेत अवस्था की तिथेच पडते. म्हणजे तिची शक्ती काय झाली, क्षीण झाली. शोकाने, भयाने, क्रोधाने शक्तीहीन होते. म्हणून आपल्याला मल्टीव्हिटॅमिन जास्त घ्यावं लागतं. म्हणून ते म्हणतात मायोपसारम, माया ही असुर आहे आणि मायेचं रक्षण झालं पाहिजे. माया ही भगवती पण आहे, पण काम जिथे आहे तिथे माया असुरी आहे. म्हणून ते म्हणतात भगवंताचं प्रागट्य रोहिणी नक्षत्रावर झालं, सहाव्या दिवशी आश्लेषा नक्षत्रावर पूतना आली. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनरुसु, पुष्यन, आश्लेषा हे जे वाईट नक्षत्र असताना म्हणून दिवस असतो शुभ अशुभ. या दिवशी काही काम होत नाही, झालं तरी अर्धवट राहून जातो. म्हणून भगवान पूतनेला मारण्याला सहाव्या दिवशी मारलाय. पद्मपुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाने भाद्रपद कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पूतनेला मारलं. भगवंताच्या वय 6 दिवसाचं होतं. म्हणून हरिवंशामध्ये लिहिलं आहे सहा मास पूतना मारली आणि दुसऱ्या कल्पापर्यंत ती कथा आली. म्हणून वल्लभाचार्य म्हणतात सत्वगुण जसा असतो तो रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये प्रवेश करत नाही, सत्वगुणामध्ये रजोगुण प्रवेश करतो आणि सत्वगुणामध्ये तमोगुण प्रवेश करतो. सत्वगुण जो आहे तो कोणाचाच प्रवेश करत नाही. पहा तुम्ही, सज्जन मनुष्य कोणाचाच नाव घेत नाही. रजोगुणी माणूस चिमट्या काढतो आणि तमोगुणी माणूस त्रास देतो. सत्वगुण जे आहे, पहा घरामध्ये जो सात्विक भाऊ असतो ना तो मोठ्या आपल्या वाह्यात भावाच्या मार्गाला जात नाही. तोच म्हणतो तो कसा नुसता बैलासारखं बसून राहतो, काही बोलतो का असं काढतो तो. म्हणजे नाही बोललं तरी त्रास देतो आणि बोललं तरी, म्हणजे तमोगुणी माणसं असे उपद्रव करतात. म्हणून नंदराजाच्या याच्यामध्ये पुतना का मारली गेली तर सगळे सत्वगुणी होते. आपण सुद्धा सत्वगुणाचा आश्रय करू तर आपल्या मनामध्ये जी आसक्ती आहे ती नष्ट होईल आणि आसक्ती नष्ट झाली म्हणजे भक्ती प्राप्त होते. जोपर्यंत आसक्ती नष्ट होत नाही तोपर्यंत भक्ती प्राप्त होत नाही. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, नमः पार्वती पतये, हर हर महादेव.